सुख शोधलं, पण देवाला सोडून काही काळ सुखाचा प्रयत्न केला. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका ज्ञानोबारे बोलतात. जगाचा मालक जवळ आहे, सांगा म्हणे मला हरणाची चोळी शिवायची, त्याच्या कातळाची चोळी काही गरज होती का? सुखाकरता चोळी पाहिजे होती ना. अगं या देहाला सुख मिळावं म्हणून हरणाच्या मागं देवाला पाठवते. चोळी देहाला सुख देईल पण जीवाला तेने विन जीवा सुख नोय. जीवाला ज्याच्यामुळं सुख नाही तो जवळ होता तरी देहाच्या सुखाची अपेक्षा झाली. जवळ असलेला परमात्मा दुरावला आणि खत जीवन दुःखाच्या खाणीत गेलं. बाप रडावं लागलं. ज्या अशोक वाटिकेमध्ये शोक राहत नाही तिथं सुद्धा सीतामाईला शोक करावा लागला. वासुकीच्या वनी सीता शोक करी. रावणाच्या वाटिकेचं नाव अशोक वाटिका आहे, म्हणजे नाही अशोक जिथे वास्तव्याला नाही ती वाटिका आहे रावणाची, पण अशोक वाटिकेमध्ये सुद्धा शोक करावा लागला. का? भगवंताच्या विरहित तिला जीवनाची अपेक्षा झाली, सुखाची अपेक्षा झाली, होत नाही तसं. त्यामुळं यावं संकट काळामध्ये परमात्मा धावत येतो. इथे अनुभवायला ऐकायला मिळणारं जीवन तुमच्या माझ्याकरताच आहे. मी जो संतपर प्रकरण आहे तिला भंग निवडला हे जीवन कोणाकरताय? जगदोद्धारा करताय. तत् सुखम सुखित्वम, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख सुखी असणारं हे ते जीवन आहे, म्हणून ते आपल्याला सुखी करू शकतं. आपल्यासारखं नाही, मत सुखम सुखित्वम, आपण आपल्या सुखात सुखी. जगानं मला मानावं याकरता जगणारे तुम्ही मी, आणि जगाने मला मानूच नये याकरता जगणारे संत आहे. मानू नये या भानगडीत यातच आयुष्य. अगदी चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी मुद्दाम. मी एका माणसाला म्हटलं तुम्हाला तालुक्यात मानणारा चांगला वर्ग येऊ, तो म्हटलं का हो महाराज? अहो म्हटलं तुमच्या गावात येताना रस्त्यानं 30 बॅनर तुमच्याच फोटोचे दिसत होते, बरा माणूस वर्ग मानतो तुम्हाला इकडचा. तो म्हणजे किती बॅनर पाहिले? अहो म्हटलं मी मोजले गाडीतून 30 बॅनर तुमच्या फोटोचे, मोठे मोठे फ्लेक्स. तो म्हणे 30च बॅनर आहे? म्हटलं हो. त्या पोरांनी तर म्हणे माझ्याकडून 60 बॅनरचे पैसे नेले, 30च कसे लावले? म्हणजे जगाने मला मानावं याकरता आपण जगतोय, आणि जगानं मला मानूच नाही याकरता संत जगताय. म्हणून इथं आल्यावर जगतोद्धारा करता जगाच्या लांब पडत गेलेल्या जीवनाबद्दलच्या कथा गोष्टी ऐकायला मिळतात. म्हणून इथं आलं पाहिजे, धावत आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून खरंच धन्यवाद आहे की तुम्ही परमार्थाकरता इतक्या सुदृढ बुद्धीनं भक्ती साधनेच्या मंडपामध्ये धावत आहात. हे काहीतरी पूर्वजन्मातली पुण्याई आहे. आपल्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा हा परिणाम आहे. तशी माणसाला मांडीच घालावी वाटत नाही महाराज चांगलं ऐकायला. हे तर कोण ऐकायला तयार आहे? कोण येतो घरा आमुच्या कशाला, तो खूप बरे म्हणतात. काय ज्याचा त्याला नाही धंदा, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. कोणी तुमच्या माझ्याजवळ यायला तयार नाही, पण तुम्ही आलात माता ऐकून जा. धन्य भावशील, खूप सुंदर जीवन आहे संतांचं. ज्या ज्या वेळेला तुकोबराई संत जीवनाबद्दल बोलतात ना निमगावकर, त्यावेळेला असं ठरवूनच घ्यायचं सूत्र, कोणाबद्दल बोलत असतील माझे तुकोबराय? अहो कोणाचबद्दल नाही, केवळ ज्ञानोबाऱ्यांबद्दल, निवृत्तीनाथांबद्दल, सोपान काकांबद्दल आणि माझ्या चितकाला मुक्ताबाईंबद्दलच तुकोबराय बोलतात. संत हा विषय तुकोबऱ्यांच्या अत्यंत जीवाभावाचा आवडीचा, पण ज्ञानोबाऱ्यांच्या प्रेमात पडलेलं तुकोबऱ्यांचं जीवन आहे. खूप प्रेम तुकोबऱ्यांचं ज्ञानोबाऱ्यांवर, आणि त्या संतांचं वर्णन तुकोबारे करतात. कसे माझे संत तुकोबारे म्हटले? धन्य भावशील, ते धन्य आहे. का धन्य आहे त्याची कारणं सांगितली. ते भावशील आहे, भावशील संत आहे. अरे बापरे, भावशील म्हणजे ज्यांची भावना हेच विश्व आहे ते संत आहे. आपली भावना नाही, आपली भावना ही देशात कालात आणि संघात विभागलेली आहे, त्यामुळे आपल्या ती भावना उपयोगाला येत नाही. आपण म्हणतो भावना प्रधान मनुष्य आहे,
आता राहिली नाही तेवढी भावना लोकांकडे. आपली भावना देशात तरी बदलते, कालात तरी बदलते, संघात तरी बदलते, पंढरपूरला गेल्यावर कधीच पंढरपूर ज्या लोकांनी पाहिलं नाही ते इतके चांगले वागता असं वाटतं काय भाविक माणूस आहे रे बापा हा. रामकृष्णारी 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 हातच जोडून काय त्या पंढरी क्षेत्राचा महिमा नाही तो. तिथं गेल्यावर माणसाला राग व्यक्त करावं वाटत नाही, क्रोध व्यक्त करावं वाटत नाही, तिथं ईर्ष्येत मनुष्य पडत नाही. त्या क्षेत्राचा महिमान आहे, त्या भूमीचं महिमान आहे. देशाने मनुष्य पारमार्थिक होतो. काही वेळेला सप्ताहाला की लोकांच्या परमार्थाला ऊत येतो, एरवी मंदिरात यायला त्यांना वेळ मिळत नाही. कालाने निर्माण झालेली भावना आहे. फक्त सप्ताहाला की त्याला बांधावरचा शेतकरी म्हणतात. म्हणजे एक शेतकरी सातबाऱ्यावरचा आहे, दुसरा बांधावरचा आहे, आणि तिसरा राबणार आहे. गोले बाबा सांगायचे, पहिला शेतकरी सातबाऱ्यावरचा, दुसरा शेतकरी बांधावरचा, आणि तिसरा राबणारा. काही काही सातबाऱ्यावरचे बाप माळकरी होता, चुकून बापानं आग्रह केला, पोराच्या गळ्यात माळ आली, सातबाऱ्यावर नाव कोरलं गेलं. सातबाऱ्यावरचा शेतकरी, काही बांधावरचे सप्ताहाला की इकडे येतात, बाकी वर्षभर त्यांना काही काम नसतं देवाशी. पण काही राबणारा शेतकरी असतो. टाळ वाजली की पळ सुटतो महाराज मंडपाच्या दिशेनं. टाळाचा आवाज आल्यावर ते टाळ बारशाचे वाजताय की श्राद्धाचे वाजताय याचा विचार ज्याच्या मनात येत नाही त्याला राबणारा शेतकरी, राबणारा वारकरी म्हणा. त्यांची भावना बदलत नाही. आता सप्ताह आला की ज्याचा उभा गण त्याचा चुला बन. आम्ही पार अनुभवतो ते आम्ही वर्ष वर्षभराचे सप्ते करून पाहिले मुक्ताईनगरला. थोडं कठीण आहे ते. कालाने भावना मनुष्याची बदलत जाते, संघाने कधी कधी भावना बदलते. बऱ्याचदा असं घडतं. नगर जिल्ह्यामधलाच प्रसंग आहे. मी एकदा 12-13 वर्षापूर्वी कीर्तनाला आलेलो. मेन रोडवरून 2-3 किलोमीटर आत गाव कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी मला त्या गावकऱ्यांनी रोडला सोडून दिलं. मी एसटीनं आलो होतो तेव्हा रोडला. मी जवळजवळ 6-7 वर्ष एसटीनं फिरलो सुरुवातीला. नंतर मग जवळ असलं की राजदूत गाडी होती माझ्याकडे, एकला एक पेट्रोल रॉकेल. रॉकेलला लय बापा बापा, कोणाही गावात रॉकेल भेटायचं तेव्हा. तेव्हा रेशनमध्ये सुद्धा रॉकेल मिळायचं. आमचे जेवढे मित्र होते मी त्यांना रॉकेल घेऊनच ठेवायला लावायचो. एक खट्टे आपल्या घरी कान आणायची सगळी कीर्तनाला ती गाडी चला. मजा यायची. पण मी त्या नगर जिल्ह्यातल्या तुमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे. मला कीर्तन झालं आणि त्या लोकांनी बस स्टँडवर सोडलं. आता त्यांचंही बरोबर होतं, मला दुसऱ्या गावाला जायचं होतं ना. मी वाट पाहायचो तो सोडणारा म्हणे आता तुम्ही या. तो निघून गेला आणि मी वाट पाहत होतो कोणारे एखादं वाहन येईल बुवा. वाहन जे येईन तासभर झाला. म्हटलं येईल ते म्हणत बा 8:45 एस टी आहे. मी 7:30 तिथं बस स्टँडवर उभा. तेवढ्या समोरून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला, 2 ट्राल्या त्याला. तुम्हाला ते सगळं चित्र पाहिलेलं आहे तुम्ही या जिल्ह्यातले असल्यामुळं. 2 ट्राल्या. बरं त्या ऊसाच्या ट्रॅक्टरचा त्याच्यावर टेप रेकॉर्ड चालू असतं, गाणं चालू असतं. ड्रायव्हर सोडून अख्ख्या गावाला ऐकू येतं ते गाणं. तेव्हाचं गाणं होतं, बघ 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 सके कसं गुबू गुबू वाजत. गाणं वाईट नाही पण चांगलंही नाही. तेव्हाचे गाणे तरी बरे होते. आता ते ट्रॅक्टरवाला रस्त्यानं जाणाऱ्याला प्रत्येकाला विचारतो पाहुणं जेवला काय. काय समाजसेवेचा वसा घेतला ट्रॅक्टरवाल्यांनी देवजाने. कोणी येऊ रस्त्यानं पाहुणं जेवला काय. अशी गाणे आता ते बघ 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 सके कसं गुबू गुबू वाजत आहे गाणं मी ऐकलं आणि त्या पोराकडे पाहिलं. हसायला लागलो मी. त्याला समजलं रे महाराजांना हे गाणं काही आवडलं नाही बहुतेक. ते पोरग 25-30 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का न लावेल का मला माहिती नाही निमगावकर. पण एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या नवख्या पोरानं
वारकरी संप्रदायाच्या एका कीर्तनकाराला पाहिल्यानंतर त्याला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलवावं वाटलं, ही संघाने निर्माण झालेली भावना आहे, लक्षात ठेवा. मला काही किंमत नसेल हो जगात, पण मी जो पोशाख घालतो त्याला खूप किंमत आहे ना. या पोशाखाकडे पाहून ट्रॅक्टर चालवणाऱ्याला त्याचं गाणं बदलवावं वाटलं, ही भावना आहे. बदल होतो भावनेत, कधी ती देशात, कधी ती संघात, कधी ती कालात, तरी बदलते हो, बदलत जाते. एखाद्या महापुरुषाकडे तुम्ही पहा, तुमची भावना बदलते. मी 22 जानेवारीला अयोध्येला गेलो होतो, तुम्ही सुद्धा होतात अयोध्येला. 7,000 महात्मे होते देशातून, 7,000 लोकांना निमंत्रण होतं. त्या 7,000 माझा नंबर लागला होता, कसा लागला ते मला माहिती नाही, मुक्ताबाईची कृपा कदाचित लागला एवढंच म्हणू शकतो. तिथं पाहायचं, महाराज अयोध्येतून बाहेरच पडावं वाटत नव्हतं. काय ते वातावरण तिथलं, काय तो आनंद. जी खुर्ची अमिताभ बच्चनला बसायला होती तीच विशाल महाराज खोलीला होती. जी पत्रिका सचिन तेंडुलकरला होती, माझ्या पुढे दर्शन घ्यायला रवींद्र जडेजा आणि त्याची बायको. पण असं वाटत नव्हतं रवींद्र जडेजासोबत एक फोटो काढावा, बोलावं त्यांच्याशी. रममान झालेला होता माणूस, त्या आनंदात उदाहरण होतं ते. त्याला एकच म्हणायचं त्या उदाहरणाला, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, ओ पूर आला आनंदाचा, आला आनंदाचा, ओ पूर आला घेऊन बाहेर आलो. 6 लाख लोक मुक्कामी होते म्हणे, 6 लाख अशी रोडला माणसं होती. जिकडं पाहायची तिकडं माणसं, येणाऱ्या माणसाच्या आतून माणूस आला बाहेर, बाहेर रामलालांचं दर्शन घेऊन दंडवत घालायची माणसं रोडवर. चिखलात पाणी वाहत होतं, पाण्यात रंगाने भिजलेली, ते रांगोळ्यांचं पीठ लागलेलं. यांना रामाचं दर्शन झालं ना, त्यांचं दर्शन म्हणजे रामाचं दर्शन, ही भावना होती. काय श्रद्धा आहे आपल्या देशात.
आपण खूप पुण्यवान माणसं आहे महाराज, आपला देश भारत, आपला जन्म भारतात झाला, काय भाग्य घेऊन जन्माला आलो आपण. आपला जन्म जर यदा कदाचित हे प्रांत सोडून हा देश सोडून झाला असता, टाळ मृदंग स्वप्नात दिसलं नसतं महाराज. आज आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या आता ही सगळी उभी तरणी पोरं आहे, माझ्यासारखी माझी सगळी भावंड आहे, आपल्याला कधी स्वप्नात टाळ दिसला असतो? टाळ वजा करा आपल्या जीवनातलं, काय शिल्लक राहतं? मृदंग वजा करा आयुष्यातलं, काय राहतं? पैसा खूप मिळाला असता, नोकऱ्या भारी भारी मिळाल्या असत्या, मिठू 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 पोपटासारखे आपण इंग्रजी बोलणारी झालो असतो, पण ज्ञानेश्वरी वाचणारी आपण पोरं झालो नसतो. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायचं भाग्य मिळालं नसतं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आपण म्हटलं पाहिजे, तू काय म्हणे भाग्याना मी म्हणजे हे भाग्य आहे. आपण इथं कुलाचार जोपासणाऱ्या पिढीत पैदा झालो, या भूमीत पैदा झालो. पोरं तो कोंबडीला ये पण उकरड्यावर आहे, काय करता त्याला? म्हणून आनंद आहे. संप्रदायाची उपासना करणाऱ्यांनी खरंच भाग्य मानलं पाहिजे. आपणच अशी माणसं आहे महाराज, जिथं गुढीपाडव्याला भगवान नवनाथाच्या दरबारात आहे. जरा डोळे बंद करून जगाचं ध्यान करा, कसला गुढीपाडवा हो. आत्ता या घडीला सुद्धा माणसं बिअर बारमध्ये, या घडीला काय पाप असेल पूर्वजन्मीचं की पहिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं नाव येऊ नये, सांगा बुवा किती कृपा आहे आपल्यावर. असं वाटतं ज्ञानोबारांनी जन्मोजन्मी ही कृपा आपल्यावर करावी, दुसरं काही देऊ नये ज्ञानोबारांनी. आपल्याला जर कोणी विचारलं तुम्हाला काय पाहिजे, काही नाही, जन्मोजन्मी हेच पाहिजे. सरतं वर्ष ज्ञानोबारांच्या भजनात, नवीन वर्षाची सुरुवात ज्ञानोबारांच्या भजनात, वेळोवेळी हेच, हाच आघात, हेच प्रेम, दुसरं काय पाहिजे महाराज. ज्ञानोबा रेड्डी का प्रेमळ संतांनी आपल्याला पोटाशी धरल्यावर काय भीक मागता दुसऱ्याकडं, आता नाही मागायची. पर आपली पात्रता नसताना ज्ञानोबारांनी आपल्याला पोटाशी धरलं याचं मला आश्चर्य वाटतं. आपली काय कुवत आहे सांगा ना. डोळे बंद करून जर आपली आपली कुवत प्रत्येकानं तपासली तर ज्ञानोबारांची पायरी चढायच्या लायकीची आपण माणसं नाही. निदान मी माझं तरी सांगतोय, पण तरी ज्ञानोबारे म्हणता नाही रे पायरीवर नाही ये. आत मिठी मारा देतात, सांभाळतात. इतकं कृपाळू संतत्व या महाराष्ट्राला मिळालं, आनंद आहे. आज गुढीपाडव्याला आईसाहेबांचं दर्शन घेऊन आलो इकडं. प्रसन्न मुक्ताबाईचा चेहरा, रांग लागलेली समाजाची गुढीपाडवा, आईसाहेबांचं दर्शन झालं पाहिजे. मुक्ताबाई समाधीस्थळी लांबून लांबून माणसं आलेली, काल सोमवती झाली, स्नानाला तापी मैयामध्ये पूर्णामैयामध्ये लोकं आलेली, काय श्रद्धेनं भरलेला देश आहे आपला. जानेवारी महिन्यात विदेशातली वारी झाली, तिथल्या भावनेचा आणि आपल्या देशातल्या भावनेचा विचार केला तर असं वाटतं आपण खूप पुण्य घेऊन जन्माला आलो. पैसा खूप आहे पण भावना नाही. इथं पैसा कमी असेल एखाद्या वेळेला, पण श्रद्धा आहे, भावना आहे, भगवंतावरती नितांत विश्वास आहे, असं आहे की नाही. त्यामुळं संतांचं विश्वच भावनेचं आहे. जे भगवंताला द्यावं लागतं ती भावना संतांनी दिली, भगवंताला जे लागतं ते संतांकडेच आहे. परमार्थ हे विश्व भावनेचं आहे. भावना हा शब्दच परमार्थिक क्षेत्रातला आहे, प्रपंचातला नाही. तीन वेळा निवडणूक पराभूत होऊन सुद्धा तिथं चौथ्यांदा फॉर्म भरावा लागतो, ते भावनेचं क्षेत्र नाही, क्रियेचं आहे. भावनेत कधी जगलो तर नापास होऊ आपण वर्तमानात, प्रपंचात. नाही नाही मला तीन वेळा हरवलं लोकांनी, आता मी नाही जाणार बाबा, असं नाही झालं प्रपंचात. तिथं लढणे हा स्वभाव पाहिजे माणसाचा, क्रिया महत्वाची आहे, तिथं भावना नाही. भावनेचं जग असतं प्रपंचातलं तर थांबून गेलं असतं. बारामतीला एका बाजूला बहीण आहे, दुसऱ्या बाजूला वहिनी ताई अशी लढत आहे. भावनेचं आहे का ते जग? क्रियेचं जग आहे ते, चालत राहतं ते. भावनेच्या नजरेनं बघावंही लागत नाही, भावनेच्या विश्वानं जगताही येत नाही या राज्यात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी पहा, प्रपंचात क्रिया महत्वाची,
पण इकडं ती क्रिया चालत नाही. एखाद्या वेळेला क्रियेत फसवणूक झाली तरी जग ॲक्सेप्ट करून घेतं, स्वीकारून घेतं, इकडं नाही. चित्रकलेच्या पेपरला गुरुजींनी पोरांना सांगितलं, पोरं धावणारी रेल्वे काढा रे, पटपट काढा लवकर, 5 मिनिटाची वेळ आहे तुमच्याकडे, तुमची वेळ सुरू होते आता. लागले पोरं चित्र काढायला. त्यातला एक पोरगा म्हणे, आपल्याला तर धावणारी रेल्वे काही काढता येणार नाही इकडे. मग त्यानं असा डोंगर काढला, यम काढला म्हणजे डोंगर, 4-5 झाडं काढली इकडून तिकडून, स्केल घेतली आणि 2 रेषा ओढल्या सरळ पट्टीनं, आणि खाली एक वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे फक्त ती बोगद्यात गेली. गुरुजी म्हणत, बाबू काही काळजी करू नको, तिले बोगद्यातून बाहेर येऊ दे, मग मी तुले मार्क देईन, बैस तोपर्यंत जागे. गुरुजी येते, चित्रकलेच्या पेपरच्या कागदावर रेल्वे दाखवल्याशिवाय गुणच मिळत नाही, व्यवहार आहे ना तो. याच्या उलट जा माझ्या नवनाथाच्या दरबारामध्ये, म्हणा भगवान महादेवाला, वेळ नाही भेटला बरं का देवा, जरा कामातच होतो रे बाबा आज, तुला बिलवदळ आणायला पाहिजे होतं, तू वाट बघितली असशील माझी, पण नाहीच वेळ मिळाला. म्हटलं काहीतरी नेऊ, हे निरगुडीचं पान आणलंय तुला, एवढं घे बाबा. तुम्ही निरगुडीचं पान जर त्या पिंडीवर ठेवलं तर निरगुडीचं पान वजा होऊन त्या निरगुडीच्या पानाला सुवर्णाची बेल समजणारा हा बाबा आहे. इथं क्रिया महत्वाची नाही, तुमच्या अंतकरणातली भावना महत्वाची. देवाकारणे भावत स्मात, देवाकारणे भावत स्मात, यावे न लगे भार सेवित, यावे न लगे फार सेवित, यावे न लगे फार सेवित, आले कचित तरी बहुत, आले कचित तरी बहुत, एवढ्यासाठी 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 नका करू आता हात गा, आरे राम कृष्ण आरे राम, एवढ्यासाठी नका करू आता हात घा, हरे राम सिया, हरे राम कृष्ण. देवाला जे द्यावं लागतं ते एवढंच आहे, बाकी विश्व नाही. द्यावे न लगे पारसेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एक चित्त झालं तुम्ही भावशील झाले, आणि स्वच्छ अंतकरणातली. अहो एक श्लोक पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या, वक्रतुंड पाठ आहे तुमच्या, पण या श्लोकाचा अर्थ शोधला का तुम्ही निमगावकर कधी? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या. गणपती बाप्पाजवळ जाता हा श्लोक म्हणता तुम्ही. आता मग अश्मी दर्शन घेतलं, हा श्लोक म्हणताना तुम्ही वाकड्या तोंडाच्या म्हणता त्या बाप्पाला, पण हा वाकड्या तोंडाचा अर्शा अर्थाचा श्लोक म्हणत असताना तुम्ही त्याची निंदा म्हणून म्हणता की स्तुती म्हणून म्हणता? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ काय? स्तुती म्हणून म्हणता ना तुम्ही. स्तुती म्हणून म्हटलेला श्लोक तुमचे शब्द वजा करत आहे, आणि तुमच्या अंतकरणातल्या भावनेचा स्वीकार करत आहे. भावना महत्वाची आहे ना. काहींना आई वडील लहानपणात वारले, त्यांनी वृद्धाश्रमातले आई वडील दत्तक घेतले आणि सांभाळले, का? त्यांची भावना हेच माझे मायबाप आहे.
काही काही मायबापांनी चार मुलांचा प्रपंच 10x10 खोलीत केला, त्या चार पोरांनी मोठं होऊन चार घरं बांधले, पण चार पोरांची वेगळी वेगळी घरं दोन मायबाप सांगू शकत नाही, भावना आहे ती, रीत आहे ना ती जगाची. एखाद्याला बहीण नाही, त्याला परक्याच्या बहिणीला बहीण मानलं, जिला भाऊ नाही तिला बहीण मानलं. मी तुझा भाऊ, तू माझी बहीण, भावना आहे. ज्यांना सख्या बहिणी आहे त्यांनी आहे त्या बहिणीकडे पाठ फिरवली, भावना आहे. सख्का भाऊ, भाऊ बीजेला बहिणीच्या दारात दिसत नाही. एक आश्चर्य या राज्याचं, तुम्ही किती श्रीमंत असा, भाऊ जसा जसा श्रीमंत होतो तसा तसा बहिणीला विसरतो, बहीण मात्र किती गरीब असू द्या राजो, भावाला कधी विसरत नाही. अरे 2 महिने 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष भावाच्या बायकोचा पाळणा लांबू द्या, काही कारणास्तव मुलबाळ होऊ नका. देवाला पहिला नवस करणारी आपली बहीण असते, लक्षात ठेवा. आपल्याला पोरग झाल्यावर, बाळ झाल्यावर सगळी माणसं येतात, बाळ पाहून निघून जातात, पण बहीण ज्या वेळेला भावाचं बाळ पाहायला येते, पैसे नसतील बिच्याकडे, बिचारीकडे एखादा दागिना, छोटासा डाग, एखादा अलंकार घेऊन येते पोराला, आणि तो पोराला अलंकार दिला, त्याला जवळ घेतलं, त्या बाळाचं स्नान केलं की पहिलं काम करते, सगळे बाळन 3 बाईचे सगळे कपडे घेऊन आपली बहीण नदीला धुणं धुवायला जाते. येऊन बाळाचं कौतुक करणारे अनेक आहे, पण हे माझ्या भावाचं घर आहे, इथलं सुखदुःख मला लागवं, ही भावना बहिणीची. ती ज्ञानोबरांची असली तरी बहीण आहे, आणि तुमची माझी असली तरी बहीण आहे, पण मानलं तर आहे. सक्का भाऊ, घर असं असावं की भावंडाशिवाय जेवू नये संध्याकाळी. संध्याकाळचं जेवण आपल्या भावांसोबत घ्यावं माणसाने. रोज काय लाज आहे आपल्या भावंडासोबत आपल्याला जेवायला? आपले आई वडील बसलेले, अख्खा परिवार बसलेला, निदान वेळात तो वेळ काढून एक वेळचं संध्याकाळचं जेवण सोबत करा. पा कसा आचार राहतो आपल्या घरात. इथं सक्का भाऊ गावात बोलत नाही, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलता नगरला, आणि ती कीर्तनात आलेली असतात. एक पुढं बसलेलं असतं आणि एक मागं बसलेलं असतं, आणि ते ज्ञानोबर येतो कोपर्यंत अभंग ऐकता. पा उद्धार, यांना उद्धार करायचा आहे. सब चुतो की बाजार में फतोर का व्यापार चल रहा है. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? अशी फसवणूक आहे कधी? विशाल महाराज खोलीनं नुसतं तुम्हाला सांगावं का? अशी काही पद्धतच नाही या संप्रदायात. हे ओठातले शब्द या बहादराच्या पोटात जावे तेव्हा माझं भलं होईल, लोकांनी मानल्या बिल्ल्यावर, तुम्ही टाळ्या बिळ्या वाजवल्यावर, मोठं पाकिट भरून दिल्यावर नाही होणार माझं भलं. माझ्या भलं होण्याकरता हे ओठातलं पोटात जावं लागेल. हे ज्ञानोबारांचं घर आहे, तुमच्या माया बापदाद्याचं नाही ते जहागीरदारी. तो काय आपल्या बापाच्या जमिनीचा उतारा आहे का? अरे या जमिनीचा उतारा तयार होण्याकरता मायबापांना ध्यान तपराशित घ्यावं लागलंय. सोपं आहे का ते? तिथं भावनेतलं विश्व आहे, नाटकातलं नाही. इथं तर एक बाई एसटीतून खाली उतरली, नवरा म्हणतो का ग कुठं गेलती? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला पोरग होत नाही. मग तू गेलती कोणाकडे? ते म्हणे मी गेलती एका महाराजांकडे. ते काय म्हटले? ते म्हणे तुम्हाला पोरग होईन, पण तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे त्याच्याकरता. अरे बापरे, नवरा म्हणे खूपच विद्वान दिसते तू ज्याच्याकडे गेलती तो. बरं बापा म्हणे खूपच विद्वान आहे, असा अभ्यास आहे की तशी महाराजच पाहायला भेटली ती मला. बर 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 बर, तू जाय घरी, मी आलोच. हा तिथून सासरवाडीला गेला, तिची म्हातारी घेऊन आला, तिची आई. ती म्हणे माझ्या आईला कशाला आणलं सासू? माझ्या आईला कशाला आणलं? अगं ती म्हणे उद्या आपल्याला माझी आई संपवायचीच आहे, आणि माझी आई मेल्यावर आपल्याला बाळ झाल्यावर कोणीतरी बाळ सांभाळायला जुनी बाई घरात पाहिजे की नाही, म्हणून तिला आण. ती म्हणे काय माझा नवरा आहे बाबा, महादेवाच्या पुढचाच आहे. महादेवाच्या पुढं नंदी असतो बघा. तिला आनंद वाटला, सप्ताह चालू झाला. ती म्हणे घ्या निर्णय अगं, म्हणे थांब पहिलाच दिवस आहे आजचा, एवढा सप्ताह होऊ दे जरा, ऐकू दे, शेवटचा असतं सप्ताह आहे म्हातारीचा, ऐकू दे. बर बर बर, 7-8 दिवस निघून गेले बायको म्हणे, लवकर निर्णय घ्या. एक दिवस हा दुपारी आपल्या आईजवळ गेला, आईला विचारला आई तू कुठं झोपती ग म्हणे दररोज थंडीचे दिवस?
ती म्हणे मी इथं झोपते. तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील का? म्हणे काय आई, तू तिच्या आईच्या जागेवर झोप आणि तिच्या आईला तुझ्या जागेवर झोपव. असं का रे म्हणे बाळा? अरे म्हणे ऐक ना बापा, एवढं ऐक. बरं बरं. आता म्हाताऱ्या थंडीचे दिवस कुळकुळ 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 अंगावर घेऊन झोपलेल्या म्हाताऱ्या जागा बदलली. बरोबर रात्रीचे तुमच्याकडे हाच टाईम आहे का असे कार्यक्रम करायचा? मला वाटलं आमच्या जिल्ह्याचा टाईम आहे का? म्हणजे उभ्या राज्यात 12 टाईम आहे समजा. छान वेळ आहे ती. 12 वाजले, दगड घेतला आणि गेले म्हातारीजवळ. तो म्हणतो एकदा उघडलं असतं तुझी की माझी. ते म्हणे तुमचीच म्हातारी, घाला तुम्ही दगड. असा दगड घातला बुवा यानं ताकदीनं. एका दगडात बजेट बसला बुटीचा. तशीच म्हातारी पोत्यात घातली. निमगाव नदी आहे का तुमच्या गावात? चांगलं गाव आहे तुमचं. ते पोतं घेऊन नदीला गेले, फेकलं पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश, इतकी खुश. आता मला ते सांगता नाही येऊन राहिलं इथून ते किती खुश होती, पण लयच खुश होती ती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता? लग्न लोकांचं नसतं येड्या डोक्याचं. याची आई गेली ना बिचारा नसतोय. तो मनात म्हणे तू घरी चालतोय, बीपी जर लो नाही झाली तू माझे नाव बदलून ठेवतो. तिला झोप लागे ना महाराज आनंदाच्या उदाहरणात. तिने रवी घेतली लावायला. आमचे प्रल्हाद भाई उदाहरण सांगायचे, रवी घेतली लावायला आणि रवी लावता लावता ती गाणं म्हणायची. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. तिचं चाललं ते. तो म्हणे थांब जरा, दिवस निघू दे, तिला कळच नाही घेणा बा. तिचं चाललं घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. याने घेतली बादलीन बसला गायीखाली. गायीच्या कासेवर पाण्याची थाप मारली, तिच्याकडं पाहतो. ती म्हणते घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो दुदम दुदम दुपतो गाय वाहून गेली, तूही माय घरात आहे पट्ट्याची माय, पटत नशीन तर जाऊन पाय. प्रल्हाद बाबा सांगायचे, अरे भावनेचं विश्व जर धोक्याचं असेल तर भावनेचं फोड सुद्धा धोक्याचं असतं. यावर प्रमाण द्यायची ती एक. आणि का जगाते मानिसा संतोष, आणि का जगाते मानिसा संतोष, आणि का जगाते मानिसा संतोष. अरे भावनेत बदल होऊन एखाद्याचा घात व्हावा, भिंत चालवून लोकांची फसवणूक व्हावी, हा भाव ही भावना आहे का? इच्छा नव्हती हो भिंत चालवायची, पण चालवावी लागली. मिरविला बडीवार सिद्ध आहे. इच्छा नव्हती रेडा बोलवण्याची, बोलवावा लागला. पण इतकं सगळं स्वरूप दाखवून सुद्धा अलिप्त राहिले. उपाधी लावून नाही घेतली, कोणती विशेषणं लावून नाही घेतली. प्रमाण आहे आपल्याकडे, नाही त्या विटाळ अखंड सोहळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. ना दंभाची, ना क्रोधाची, ना मायेची, ना अहंतीची, ना ममतेची, ना देशात कालात संघात बदललेल्या भावनेची, ना जातीवाचक उल्लेखाची, समाजव्यवस्थेची, वर्णव्यवस्थेची, लिंगभेदाची कुठलीच उपाधी लागली नाही. अखंड सोहळा संतांचा का? ते भावशील होते म्हणून.
त्या भावशील जगण्याचा परिणाम किती गोड आहे त्या परिणामाचा विचारच तुकोबरे या अभंगात म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य भावशील, 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 जाति हृदय धन्य भावशील. त्या भावशील संतांना तुकोबारे धन्यता देतात. खरंच धन्य, किती निर्मळ आहे हो. आद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण वच, इतके निर्मळ आहे. निर्ममो निरंकार सम दुःख सुख क्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मोणी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रियो नरहा. हे वर्णन आहे आपल्या संतांचं. इतके पवित्र, इतकी निर्मळता अंतकरणामध्ये मिळत नाही. महाराज तुम्ही मुक्ताईनगरला या. मुक्ताबाईचा रंग गौर आहे, गोरा वर्ण आहे, कुरळे केस आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, अत्यंत देखणं स्वरूप आहे मुक्ताबाईचं. खूप सुंदर आहे मुक्ताई दिसायला. आईसाहेब या विश्वाची नजर लागावी माझ्या मुक्ताबाईला, इतका कोळा चेहरा आणि रूपवान सौंदर्य, सौंदर्याची खान मुक्ताबाई आहे, कारण त्रिदेवांची जननी आहे. पण इतक्या देखण्या मुक्ताबाईच्या गालावर सुद्धा काळा डाग आहे, डाव्या गालावर. कशाचा? अहो मारलं सिद्ध बेटा विसोबा चाट्याने, मारल्याबरोबर वळू म्हटला पण पश्चाताप झाला, लोटांगण घालत आला तो, मांडे बनवलेले होते आणि अपेक्षा केली मुक्ताबाईला, मला चुकलं बाबा. ज्याने थोबाडीत मारलं त्याला पहिला शिष्य केला. किती निर्मळ आहे हो. याला म्हणतात ज्यांचे हृदय निर्मळ. त्या दादू पिंजारींचं चरित्र सांगितलं जातं आपल्या परंपरेत. एकदा दादू पिंजारींना भेटायला एक उत्तर भारतातून व्यक्ती आला आणि तो गेला आणि विचारता विचारता
या दादू पिंजरीजी नामके कोई संत रहते असं विचारत विचारत आला. त्याला रस्त्यावर एक मनुष्य झाडू मारताना दिसला. आणि झाडणाऱ्या माणसाला कपडे मळालेले फाटलेले त्यांना विचारलं, चाचा या दादू पिंजरीजी नामके कोई संत रहते? हा जी बोले रहते. का रहते? वो जो सामने कुटी आहे वही दादू पिंजरीजी रहते. अच्छा. त्यांनी हात मागे केला, खाळकन कानाखाली आवाज काढला बॉय. कोणाच्या? त्या झाळणाऱ्याच्या. क्यू मारा? अरे म्हटले तुला कळत का साधू कुठं झोपल्यात राहत का बेड्या? त्याचा मोठा महाल असतो. तो म्हटलं आप किसी से भी पूछ लीजिए वही दादू पिंजारी जी रहते. त्याला म्हटलं जाऊ दे याच्या काय नादी लागायचं. तो त्या कुटियाजवळ गेला आणि तिथे एक माणूस त्याला भेटला. विचारलं या दादू पिंजरीजी नाम की कोई संतर थे? हाँ जी बोले रहे थे. काय कहाँ रहते हो? यही तो उनका घर है. और कहाँ है वो भला महात्मा? वो जो सामने झाड़ू लगा रहे हैं ना वही दादू पिंजरीजी है. मुझे ज्याच्या थोबाळीत मारली तोच दादू पिंजरी. हा म्हणे बापा बापा, ज्याला गुरु करायला आलो उत्तर भारतातून त्याच्या आल्या आल्या कानाचं माप घेतला आपण. आता काय करता? गेला त्याच्याजवळ. चुकलं बरं का आमचं? मी वाईट माणूस नाही, तुमच्याच भेटीला आलो, पण तुम्ही जरा मला असं वाटलं मोठा महाल असेल, रांग लागलेली असेल दर्शनाची. तसं काहीच नाही, खूप लांबून आलो मी. पण माफ करा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमचा द्वेष म्हणून इथं आलो नाही, तुम्हाला गुरु करायला आलो. जाऊ दे दादू पिंजरी म्हटले. जाऊ दे काय तुमच्या थोबाडीत मारले मी? हां हां जाऊ दे. अहो जाऊ दे काय मारलं तुम्हाला मी? दादू पिंजरी म्हटले बाबा रे, अरे अक्षय तृतीयेला घागर आणायला आमच्या बायका जर बाजारात गेल्या तर 2 तासाचं ज्या घागरीचं ज्या घटाचं काम आहे ती घागर आमच्या बायका 3 तपासून घेतात. तुला आयुष्यभर ज्या गुरुचं काम आहे तो 1 तपासून घेतला तर काय बिघडलं? जाऊ दे ना आता. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे सगळे गुरु असेच तपासून घेऊ नका. त्यांनी तपासला, तपासल बाबा नाही तर उद्यापासून तसंच. मारलो त्याला सुद्धा जवळ आलिंगन देणं, बोराच्या काठीनं मारलो तो खूप बरं आहे ना, पण ज्यानं मारलं त्याच्या हातपाय दाबणं. बशी ना आपल्या गोष्ट का ते कधी एका मिनटात 10 कीर्तन लांबला तर राग येतो आपल्याला. काय राग यायला काही फार पराक्रम करावे लागतं का? नाही. एखादं प्रमाण आवडलं नाही तर गायकाचा राग येतो. अशी आपण माणसं आहे, लागतं काय? आपली भावना स्थिर नाहीये. मार क्षणात तापणारी तू मिनमी माणसं आहे, पण अद्वेष्टा सर्व द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे संत आहे. का? त्या भावनेचा परिणाम ज्यांचे हृदय निर्मळ त्या हृदयावर झाला. त्या हृदयावर झालेला परिणाम इतका सुखद आहे, इतका आनंददायी आहे. पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. प्रतिमेच्या देवतेचे अनेक प्रकार आहे. आता इथं नवनाथांच्या काय आहे? ह्या प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या देवतेत येतात त्या मूर्त्या. फक्त प्रकार वेगळे वेगळे असू शकतात. काही रेख्य प्रकार आहे, काही लेप्य प्रकार आहे, काही दारुमय प्रकार आहे, काही धातुमय प्रकार आहे, काही शैल प्रकार आहे, काही मूर्त्या रेख्य. पुण्या मुंबईत तुम्ही जर गेले, पुण्या सोडून मुंबईला जा, नवी मुंबईला जा, मुंबईचा काही आता अटल सेतू एक निर्मिती झाली. जवळजवळ पुण्यातून गेल्यानंतर तुम्हाला जर समजा मुख्य एरियात यशवंतराव चव्हाण वगैरे त्या परिसरात मंत्रालयाच्या परिसरात जायचं असेल, CST जायचं असेल, तर तुम्हाला त्या रोडचा वापर करता येतो. 2 लागायच्या ऐवजी 20 आपण तिथे जातो. पण त्या परिसरात गेल्यावर तिथं जागाच मिळत नाही रिकामी. मग तिथं वळाचं झाड दिसत नाही. मग वटपौर्णिमेला वळाच्या झाडाची गरज असते माता माऊल्यांना. मग त्या महिला काय करतात? रेषा ओढून वळाचे चित्र काढतात. रेषा ओढून त्या वळाच्या काढलेल्या चित्राला पूजन करतात. त्याची पूजा मान्य आहे बरं का आपल्या शास्त्रात. त्याचं चित्र काढायचं आणि त्याला दुरा गुंडाळायचं आणि त्याला म्हणायचं वडापाव 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 वडापाव. नाही नाही असं नाही, वडा मला पाव वडा मला पाव वडा मला पाव, 7 मला हस्पती मिळू दे वगैरे वगैरे. ती पूजा मान्य. काय मूर्त्या? लेप्पे. तुमची मारुती रायची मूर्ती शेंदुराच्या रंगाची आहे पण लेप्पे नाही. काही भागात मूर्त्या लेप्पे. जसं आमच्या गावात एक मूर्ती म्हणजे 2-3 मंदिरं मारुती रायची त्यातली एक मूर्ती लेप्पे. बऱ्याचदा महिषासुराच्या मूर्त्या लेप्पे दिसतात आपल्याला. लेप चढवला जातो शेंदुराचा. लेप्पे मूर्ती आहे काही.
काही दारुमयी मूर्ती आहे. दारुमयी म्हणजे तिकडं जाऊ नका, जगन्नाथपुरीला चला. जगन्नाथपुरीची मूर्ती लाकडाची, दारूची. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. लाकडाच्या मूर्ती आहे, अनेक मूर्त्या लाकडाच्या. एखाद्या सुतारदादाला विचारा तुम्ही, अनेक मूर्त्या बनवतो महाराज तो लाकडाच्या. अनेक दारुमयी मूर्ती म्हणतात त्याला, हे की नाही. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयीमध्ये सोनं, चांदी, तांब, धातुमयी मूर्ती. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, त्या त्यांच्या मस्तीत एकदम आनंदात, हे की नाही. धातुमयी मूर्त्या, तांब, पितळ, धातुमयीच मूर्ती आहे. पण तांब्या पितळ्याची मूर्ती असं म्हणतात बो, एक पिढी वापरावी, एक पिढी. सोनेचा कृष्ण आला माता माऊल्यानो की सासूने आपला कृष्ण विसर्जित करायचा, पण जर तांब्या पितळाचा असेल तर, तो जर चांदीचा असेल तर तीन पिढ्या वापरायचा मग विसर्जित करायचा. चांदीची मूर्ती तीन पिढ्या वापरून विसर्जित करावी, तांबे पितळ्याची मूर्ती एक पिढी वापरून विसर्जित करावी, सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग तिचं काय करायचं? ती माझ्यासारख्याला, म्हणजे ज्याला पूजेची आवड आहे बाबा पूजा करू शकतो असं मला म्हणायचं, त्याला ती द्यावी. घ्या तुम्ही, घ्या महाराज. आम्हाला काही द्यायला आलं की तुमच्या बरोबर पोटात दुखायला लागतं. धातुमयी मूर्ती येते. पाचवा मूर्तीचा प्रकार आहे शैली. काही दगडाच्या मूर्तीची पूजा, आपल्या परंपरेत दगडाच्या मूर्तीची पूजा सुद्धा मान्य आपल्याला. हो तुकोबारे म्हटले मला माहिती नाही हो, पण पूजी प्रतिमेचे देव ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. आणखी विशेष काय त्यांचं? संत म्हणती तेथे भाव, संत सांगतील तिथंच माझ्या संतांचा विश्वास असतो, कुठेही नाही. तुमचं गाव कोणतं? निमगाव. काय नाव तुमचं? हा दीपक दादा. दीपक दादा तुम्ही आमच्या गावच्या श्यामराव पाटला ओळखता का? नीट लक्ष द्या, ओळखत असाल तुम्ही कधीतरी. असे उंच ठेंगणेत, काळे गोरे शेत थोडे, नाही ओळख त्यांचं. का ओळखता येत नाही तुम्हाला दीपक दादा त्या श्यामराव पाटलाला? करेक्ट, कारण दीपक दादांनी श्यामरावला कधी पाहिलंच नाही. ऐका आता, भगवान परमात्मा वनात गेले आणि वनवासामध्ये असताना रावण साधू भीष्मी आया, भूकने मुझको बहुत सताया, कृपा करो मा भिक्षा दो, ओ कृपा करो मा भिक्षा दो, भिक्षा दो यह पुण्य का काम, भिक्षा दो मा यह धर्म का काम, पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं, तिथून पुढं वृक्षलतासे, वृक्षाला लतांना वेलींना भगवंत कौठाळत. पूछत जाए, पूछत जाए राम विरह व्यथासे, व्यथित द्रवित हो बन बन भटके राम, ओ बन बन भटके राम. कुठे माझी सीता, कुठे माझी सीता? झाडांना विचारत होती भगवंत. तेवढ्या देवाच्या कानावर एक आवाज आला, आश्रमात या कधी रे सील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. कधी येशील बाबा? राम आएंगे तो अंगना सजाएंगे. कधी येशील? जसं आज म्हणतो ना आपण, कधी येशील मनमोहना रे, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत फुला पुन्हा. कधी येशील? वाट बघायची शबरी माता. भगवंत शबरीच्या आश्रमात गेले. शबरीनं देवाला बोरं दिली खायला, देवानं ती खाल्ली. उष्ट दिलं असं सुद्धा म्हटलं नाही. नमने उचिष्ट अथवा थोडे तुका मने भक्ती पुढे थोरा
प्रेमाचा प्रेमाचा भुकेला उष्ट दिलो. भगवंतानं शबरीला विचारलं, शबरी सांग ना माझी सीता कुठं भेटेल, लवकर सांग. शबरी पोहणे दहा वाजले. ती म्हणे देवा तुम्ही सरळ जा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, आणि वालीचा वध करा, तुम्हाला तुमच्या बायकोचा पत्ता लागेल. आता दीपक दादांनी शामराव पाहला नाही त्याच्यामुळं हे शामरावला ओळखत नाही. म्हणजे माझा हा प्रश्न विचारणं चूक आहे, कारण शामराव यांनी कधी पाहलाच नाही. ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला हा बाबा म्हणतो, सांग माझी सीता कुठं भेटेल, पाव देव. पण शबरी होती ती, तिनं सांगितलं तसं भगवंत पुढं गेले, मारुतीरायाला भक्त बनवलं, सुग्रीवाला मित्र बनवलं, आणि वालीला मारलं, तो खाली पडला. निमगावकर, खाली पडलेला वाली परमात्म्याला म्हणतो, देवा मी तुला खूप चांगलं मानत होतो रे, पण वदिशो दिशोमो यथा, तुझ्या स्वभावात दोष दिसतो मला. वदिशो मला मारलं, द्विषम अवस्था आहे तुझ्या स्वभावातली. तुमच्या रघुकुलाला जे आडवे आले त्यांचं तुम्ही काही केलं नाही, आणि आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, आम्हाला मारता तुम्ही. कोण देव म्हणले रे तुला, तू का मारलं मला माहिती आहे का देवा? केवळ तुझी बायको परत मिळावी म्हणून मारलं, लक्षात ठेव. पण माझी बायको विधवा झाली त्याचं काय, बघ त्या महिला माझ्या बायकोच्या अंगावरचं, माझ्या कपाळ, माझ्या बायकोच्या डोक्यावरचं कुंकू पुसत आहे, काय चूक आहे तिची? मला का मारलं त्याचं उत्तर दे देवा. तुझी बायको परत मिळावी म्हणून इतका आटापिटा करत असशील तर देव कोण म्हणेल तुला? या मारुतीरायाबरोबर त्याला भक्त बनवतो, माझ्या भावाला मित्र बनवतो, आणि मी वैरी? अरे काय वाईट केलं तुझं सांग ना. कधी तुझ्या मध्ये आलो नाही गळ्या, कधी तुला एका शब्दानं चुकून दुखून बोललो नाही, चुकलं काय माझं? बरं, तुझी बायको परत मिळावी म्हणून जर सुग्रीवावर विश्वास टाकत असेल तर त्याला विचार, त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही देवा, तो तुझी बायको काय आणून दिल रे परत? देव आहे ना तू, का मारलं त्याचं उत्तर दे. भगवान म्हटले झालं का? हा म्हटलं झालं. मी तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं, हनुमंतरायाला का भक्त केलं, याचं एवढंच उत्तर आहे बाली. शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला, आणि शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला. मी देव जरी असलो गळ्या तरी माझ्या अवताराचं कार्य ठरलेलं आहे. बोलिला वाल्मीक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. शबरी म्हटली मार म्हणून मारला, कारण माझा विश्वास आहे संत म्हणती तेथे भाव, संत सांगतील त्याच पद्धतीने मी जगतो. आई तर संत सांगतील त्या पद्धतीत ते चूकही की बरोबर आहे याचा विचार न करता जर जगाचा मालक जगत असेल निमगावकर, तर संत म्हणतील तेथे भाव, या भावनेत ज्यांचं विश्व आहे त्या संतांवर आपला विश्वास ठेवायला अडचण काय? म्हणून एवढं सूत्र पाठ करून घ्या, संत म्हणती तेथे भाव, ठेवायचा विश्वास. ज्ञानोबांवर ज्ञानोबऱ्यांवर विश्वास ठेवलेल्याचं कधीही वाटोळं झालं नाही, स्वप्नात नाही. अनेक उदाहरणं आहेत, अनेक गोष्टी आहेत, सांगून तुमचा वेळ घेत नाही. त्यात कीर्तन संपलेलं आहे. ज्ञानोबा राय तुकोबारींच्या दिशेनं गेलेला एक सुद्धा माणूस चुकून अधोगतीला गेला नाही. अनेक उदाहरणं आहेत, उदाहरणं प्रसिद्ध आहे, पण एक सगळ्यांच्या आवडीचं उदाहरण आहे जे दत्तूजी महाराज बरबगावकर नावाचे कीर्तनकार सांगायचे. ज्ञानोबा राय तुकोबारींच्या दिशेला गेलेला माणूस कधी फसत नाही, त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. तेवढं उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. ते म्हटले, एक राजा, त्याचे काही शिपाई आणि त्याचा प्रधान शिकारीला गेले म्हणे. आणि शिकारीला गेल्यावर शिकार मिळेल का, शिकार मिळेल का याचा शोध करायला लागले. पण त्या शिकारीच्या नादा सूर्य अस्ताला जात होता, आणि हे चौघही वेगळ्या वाटेनं गेले. तिघही, राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं, तिघही वेगळ्या वेगळ्या वाटेनं, एकमेकांना दिसत नव्हते. शिकार तर भेटली नाही, पण यांची चुकामुक झाली. शेवटी त्यांना वाटलं, गड्या वेळ होतोय, आपण शहराकडे नाही गेलो तर रात्र जंगलात काढावी लागेल. ती चौघही वाटेला लागले. पहिल्यांदा शिपाई,
नंतर त्याच्या पाठीमागं प्रधान आणि त्यांच्या पाठीमागं राजा. हळूहळू हळूहळू वाटा मिळेल तिकडं जायला लागली. शिपाई रस्त्याला लागले आणि त्यांना एक दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस बसलेला दिसला. पटकन ऐका जरा, त्या चौघ्यांनी त्या आंधळ्याला विचारलं, अरे आंधळ्या वाईट वाटलं त्याला, या आताची पोरं दुधाची होड सुकली नाही लेकांची अजून मला आंधळ्या म्हणता काय हो, अरे आमची माणसं दिसत नाही आम्हाला, तू पाहिली का? आंधळ म्हटला, सरळ जा, एक पिंपळाचं झाड आहे तिथून उजव्या हाताला वळा, तुम्ही शहराकडे जा. बर बर, ते निघून गेले चौघ पुढं. 15 मिनिटांनी प्रधान आला आणि त्यानं विचारलं, आंधळे बाबा. ओ आंधळे बाबा, काय हो? आमची काही माणसं चुकली. बर, वाट सांगता येईल का? सरळ जा, पिंपळाच्या झाडाखून उजव्या हाताला वळा, शहरात जाल. अर्ध्या तासाने राजा आला. सुरदाजी बाबा, हे घ्या, दोन चार फळं आणली तुमच्याकरता, माझी काही माणसं चुकली हो, सांगता येईल का तुम्हाला बाबा? सरळ जा, पिंपळाच्या झाडाखून उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील राजा. राजा? दोन डोळ्याचा आंधळा माणूस मला कसं काय राजा म्हणतो? त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, बाबा तुम्हाला कसं कळलो मी राजा आहे? आम्हाला लई कळतं राजा. अरे पुढचे तुझे शिपाई होते, मधला तुझा प्रधान होता आणि तू राजा आहे, पण तुम्हाला कसं माहिती? आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देत नाही. जाळ जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी जे, तुझे पुढचे शिपाई मला आंधळ्या म्हणत होते, मी तेव्हाच ओळखलं हे कमी पगारी फुल अधिकारी. तुझा प्रधान मला आंधळे बाबा म्हणत होता, मला वाटलं का याचा पगार जरा शिपायापेक्षा जास्त दिसतो, म्हणून त्याला मी प्रधान समजलो. तू आला आणि पाय धरले, मला बाबा बाबा करायला लागला, सुरदास सुरदास करायला लागला, मला 100% समजला राजा असावा. राजा म्हणे, काय बुद्धिवान माणूस रे बापा. त्यानं ते म्हातार खांद्यावर घेतलं, घरी आणलं. इतका बुद्धिवान माणूस जंगलात ठेवायचा नाही म्हणे. ते चार शिपाई या आंधळ्यावर नजर ठेवायला ठेवले. काही झालं तरी झाले म्हणे, या आंधळ मरता का म्हणे. ते म्हणे, त्याला आयुष्य पाहिजे ना, मला सांगायचं नाही त्याला वागवा. 15 दिवसांनी त्याच्या नगरात घोड्याची रेस होती स्पर्धा, आणि त्यानं पुण्याच्या बाजारपेठेतून 2 घोडे विकत घेतले. घोड्याची किंमत 50 लाख रुपये, 25-25 लाखाचा 1-1 घोडा. घोडेगाडीतून खाली उतरले. राजाला वाटलं 50 लाखाचा व्यवहार मोठा आहे, काम फसलं तर पैसे जातील. या आंधळ्याला जरा डोकं दिसतं त्याला विचारू. का रे बाबा? आंधळे बाबा काय करताय? शिपायांना विचारलं. अहो म्हणे, आराम करताय. जा बाबांना घेऊन ये. बाबाला आणलं. बाबा हे घोळे घेतले मी जरा बघा बरं. बर 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 बर, त्याने घोळ्याला हात लावला, धक्का लावता बरोबर घोळा हालायला लागलं. पहिलं दुसऱ्या घोळ्याला हात लावला, ते जागचं हालत नव्हतं, पाठीवर पोटावर. म्हातारं म्हणे, गळ्या याच्यात काही राम नाही रे भाऊ, हा एकच घोळा घे, विनाकारण 25 लाख जातील. व्यापाऱ्याला विचारलं, खरं सांग घोळं कामाचं कोणते? तो म्हणे, एकच घोळं कामाचं आहे राजा, फक्त मला एवढं सांग हे आंधळं कुठून आणलं तुनं? अरे चांगल्या चांगल्याला मी कळू देत नाही गळ्या घोळ्यातलं, हे दोन्ही डोळ्याचं आंधळ एका मिनटात म्हणतो एकच घोळ कामाचं. तो म्हणे, मलाही कळत नाही यावं घोळ्यातलं कसं काय कळतं. बाबा तुम्हाला कसं समजलं हो घोळ्यातलं? अरे आम्ही तुकोबारींचा गाथा वाचलाय गळ्या, आणि तुकोबारींचा गाथा असं सांगतो, तेजा इशा रीती तट्टू फोपावरी येती. हे प्रमाण पाठ करून घ्या, रोज सांगतो हे उदाहरण, हजारदा सांगावं वाटतं. का? कल्पकता संतांची किती मोठी आहे. कोणाला फसू दिलं त्यांनी व्यवहारातल्या माणसाला? आपण तर परमार्थ आहे राजू, जे व्यवहार फसू देत नाही ते इथं कसे फसू देतील? म्हणून संत म्हणती तेथे भाव. लोक म्हणतात कीर्तन, अरे ये इकडे, तू फक्त मांडी घालून बैस, तू गाजर पार घे, तुला धेल्याचं ज्ञान नाही, हरिपाठ पाठ नाही तुझ्या अजून. मला 60 वर्षाच्या वरती माणसाकरता काम करावं वाटत नाही, माझी नैतिकता आहे, नाही करावं वाटत मला. तू म्हणाल म्हातारी माणसं मग काय आम्ही घरी राहायचं? नाही नाही, तुम्ही यायचंच, पण 60 वर्षापर्यंत ज्यांना डोळ्यानं ज्ञानेश्वरी पाहिली नाही त्यांच्याकरता मी कीर्तन करू शकत नाही. कशाकरता करायचं? आपलं जीवन नाही वेचू शकत आपण 60 वर्षा माणसाकरता. त्याला 60 वर्ष लागले ज्ञानेश्वरी वाचायला, तो वयानं वाढला. वयानं वाढलेली बरेच छोटे छोटे पोरं इथं जगात राहायला. वयानं वाढल्यावर काही माणसाची किंमत इज्जत वाढते का? अरे वया परत्वे पुरक्तपणा वाढावा. त्या 60 वर्षाच्या माणसापेक्षा तरी माझी बच्चे नशिबवान आहे, 7-7-8-8 वर्षाची, त्यांना 8 वर्षात ताल करतो, ज्ञानोबारींची अभंग करतात, हरिपाठ करतो, गीतेचे श्लोक म्हटले 12 व्यात देतले पोरांनी. हा पूर्वजन्म आहे.
परमार्थ म्हणजे काय गप्पा? इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवायचं म्हणजे परमार्थ? समजूत बदलली, कळायला लागलं, उद्धार व्हावा ही संकल्पना आली, झाला परमार्थ, झालं जीवन सफल. चला, धक्का लावला की घोळ कडत. ते ज्या इशारीती तट्टू फोपावरी ती तू कोबारे बोलतात. अरे बाप, राजा म्हणे लईच कळतो रे म्हाताऱ्याला, 25 लाख रुपये वाचवले. अरे मा म्हातारा जास्त जाईन जगलं पाहिजे, त्याला खोराक चालू करा. खोराक म्हणजे हातावर जाऊ नका, दुधाचा ग्लास चालू केला, एक ग्लास दूध भली साईज वाढवतो थोडी, एक ग्लास दूध रोज, एक ग्लास दूध रोज, एक ग्लास दूध रोज, एक ग्लास दूध. हा बनलं म्हातारं. 15 दिवसाने एक हिऱ्याचा व्यापारी आला. राजा हिरे घेतो का? मग तयार आहे मी, किंमत रे. म्हटलं 20 लाखाला एक हिरा. बापरे 20 लाखाला एक, मग ओरिजिनल हिरा आहे तो. किती? म्हणजे 5 हिरे. राजाने हातात घेतले, 1 करोड रुपये काढून ठेवले. अनादळ्या बाबाला सांगितलं, बाबा पा बरे हिरे. म्हातारे हिरे घेतले, खोलीत गेला, 5 मिनिटात बाहेर आला. राजाला सांगितले, 3 हिरे खरे 2 खोटे, त्याला विचार. अरे खरं सांग. तो म्हणे खरंच 2 खोटे. राजा धंद्याची रीत आहे गळ्या, चांगल्यासोबत वाईट थोडंसं काढावंच लागतं. बैलजोडीतला 1 बैल हलका असतोच, दोन्ही सारखे भेटतच नाही. जोडीत एखादा कमी जास्त असतोच ना, प्रपंचाच्या जोडीत सारखं भेटत नाही. गाळ्याला काळ्याला गोरी, गोऱ्याला काळी, उंचाला ठेंगणी, ठेंगण्याला उंच, त्याचा शांत स्वभाव त्याला एकदम तिखट. आपापल्या जोड्या घरी जाऊन तपासून घेऊन घ्या. प्रपंच आहे तो इंद्राचा, असू द्या, नाही तो उंदराचा, तो फाटकाचा आहे. फार विचार करू नका. काही काही ना असं वाटतं याच्यापेक्षा चांगलं भेटलं असतं आपल्याला. अरे हे भेटलं तेच चांगलं आहे आपल्याकरता, प्रारब्ध आहे ते. आता काही ताण घेऊ नको इतका. जीवन आहे ना ते प्रपंचातलं. म्हातारानं सांगितलं 2 खोटे. विचार त्याला. तो म्हणे खरंच खोटे. पण या म्हाताऱ्याला कसं समजलं राजा? राजा म्हणे, बाबा तुम्हाला कसं कळलो? आम्ही गाथा वाचलाय, हिरा ठेवी तायरणी वाचे मारे ताजू घणी, तोच मोल पावे खरा करणीचा होई चुरा. बापा बापा बापा, तुकोबारींचा गाथा वाट पाठ रे बापा. खोराक वाढवा रे भूत्याला जरा. पहिले खोराक होती 1 ग्लास दूध, नंतर त्याचे 4 चमचे तूप घातलं, म्हणजे 1 ग्लास दूध आणि 4 चमचे. पहिली खुराक काय? 1 ग्लास आणि 4 चमचे तूप. मी रात्रभर सांगू शकतो बरं का, पण आता शेवटचाच गिरायक तेवढा. एक मोहरा नावाचं रत्न घेऊन माणूस आला. मोहरा पहिले खूप रत्न होते आपल्या देशात. 17 अजितस्तुनन्न या कृष्णा ये कृती किल्बिषा स्यमंतकेन मनिना स्वयंमुंदम्य दत्तवान स्यमंतक मणी शालिक्राम अशा अनेक मणी. त्यामध्ये एक रत्न आहे मोहरा नावाचा. राजा मोहरा घेतो का? तयार. किंमत 1 करोड रुपये. अरे बापर, 1 कोटी लय महाग आहे. म रत्नच तसं मौल्यवान आहे. पहिले यायचे की नाही गावागावात रत्न विकायला? अहो इतके रत्न विकायला यायचे. छोट्या छोट्या रत्नाचं तर आपण भारूनच प्रकाशित केलंय. सुया घ्या मनी घ्या, दाताच दातवन घ्या ग कुणी, दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. हे दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, दाताच दातवन घ्या ग कुणी. Oh,